नमस्कार मित्रांनो, आज आपण गावाकडच्या आगळेवेगळ्याची भाजी बघतोय. त्या भाजीचं नाव आहे चिसुरडा. तर असा चिसुरडा रानामध्ये मिळतो, खूप छान अशी याची भाजी बनते. काल वेगवेगळ्याने आपल्याला बाजारामध्ये चिसुरडा मिळालेला आहे आणि आज आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे. तर कसा दिसायला असतो चिसुरडा आपण बघूया, त्याची भाजी कशी असते ते पण बघूया. मंडळी, चिसुरडा असा दिसायला असतो. हे बघा, खूप छान असं फळ दिसतंय, वांग्यासारखं दिसतंय, परंतु आकाराने खूप लहान. चव याला नॉर्मली कडू असते थोडी, खूप छान असतं शिजून झाल्यानंतर, खूप छान लागतो. तर असं हे आपल्याला काल बाजारात मिळालेलं आहे. असं तुम्हाला झाड बघायचं असेल तर आपल्याला खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन आपण त्याचं झाड कसं असतं हे बघू शकता. चिसुरडा चवीने खूप गोड असतो आणि त्याची जे देठ असतात त्या देठामध्ये सुद्धा खूप छान चव असते, आणि म्हणून चिसुरडा निसताना थोडा देठ ठेवायचे आहेत. असे थोडा देठ ठेवून कापायचे आहेत. या देठामध्ये खूप छान चव असते. पुढचं थोडं नॉर्मल देठ काढायचं आहे. त्यानंतर पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावेत आणि मग पुढे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. असं पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. असं तव्यावर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला चिसुरडे, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. एवढा असं भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजलेले आहेत, एवढा भाजायचे आहेत. आता आपल्याला उतरून सुरून घ्यायचे आहेत. असे गरम गरमच आपल्याला चिसुरडे शिरून घ्यायचे आहेत. साहित्य घेतलेलं आहे, असे एक कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे, आणि असं भाजून केलेले चिसुरडे आपण चुरून घेतलेले आहे. आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण असं एकत्रित कुटून घेतोय, त्याच्यामुळे खूप छान चव येते. चवीनुसार मीठ आपण याच्यातच टाकून घेणार आहे. कांदे आधी आपण टाकलेले आहेत.
दोन पळे गोड तेल घेतलेलं आहे आपण. कांदे थोडे व्यवस्थित करून जाऊ द्यायचे आहेत. कांदे पिवळे पडलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि मिरची एकत्र केलेला तिखट टाकायचा आहे. याला थोडं व्यवस्थित दळू द्यायचं आहे. तिखट आणि कांदे व्यवस्थित जळालेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचं मटेरियल टाकायचं आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. मिरची आणि लसूणचं तिखट नसेल आपल्याकडे तर आपला साधा तिखट आपण टाकू शकतो थोडं असं. चवीनुसार मीठ आपण आधीच टाकलेलं आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला असे कुटून घेतलेले चिचुरे टाकायचे आहेत. कुटून घेतलेले चिचुरे आपण आता टाकतोय. हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ कमी असेल तर आपण चवीनुसार मीठ आता आपण टाकू शकतो वरून. आपल्याकडे जर शेंगदाणे नसतील तर आपण अशीच भाजी खाऊ शकता, परंतु शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकणार आहे. शेंगदाण्यामध्ये थोडी आणखी आगळीवेगळी चव येते. शेंगदाणे नसले तरी चालतं. अशी गरमागरम चिसुरड्याची भाजी आपल्याला खायसाठी तयार आहे. वरून आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आपल्याकडे शेंगदाणे नसेल तर आपण अशीच भाजी खाऊ शकता, अशी पण खूप छान लागते. आणि थोडं वरून आपण तेल टाकू शकतो. हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडं चवीनुसार मीठ आपण वरून टाकू शकतो. त्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटांसाठी थोडं झाकून ठेवू शकतो. असं थोडं झाकून द्यायचं आहे आणि गरमागरम यानंतर भाजी आपल्याला खायला तयार होईल. 1 ते 2 मिनिटानंतर आपली भाजी खायला तयार आहे. अशी गरमागरम चिचुरड्याची भाजी आपल्याला आता खायची आहे. मित्रांनो, अशी गरमागरम चिचुरड्याची भाजी आता आपण बांधीच्या भाजीबरोबर खातोय. अशी खूप छान अशी चिचुरड्याची भाजी. मित्रांनो, चव नॉर्मली थोडी कडू असते, परंतु आपल्याला डायबिटीस साठी खूप उत्तम अशी भाजी आहे. त्यानंतर पोटदुखीसाठी सुद्धा ही भाजी खूप छान असते. अशी रानामध्येच मिळणारी आणि ते पण पावसाळ्यातच मिळणारी अशी रानभाजी चिचुरड्याची आपण अनुभवली. या भाजीसाठी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रानभाज्या का आनंदित, हेल्दी आणि मस्त राहा.